अभिनेता रणवीर सिंहचा जयेश भाई जोरदार हा सिनेमा 13 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नसल्याचं चित्र दिसतंय. वीकेंडलाही हा सिनेमा फारशी कमाई करू शकला नाही. जयेश भाई जोरदार या सिनेमानं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी रविवारी 4.75 कोटीची कमाई केली. त्याआधी शुक्रवारी या सिनेमानं 3.25 कोटीची कमाई केली होती. शनिवारी 4 कोटीचा गल्ला या चित्रपटानं जमावला. अशा प्रकारे आत्तापर्यंत सिनेमानं फक्त 12 कोटी रुपये मिळवले आहेत. जयेश भाई जोरदार या सिनेमाचं दिग्दर्शन दिव्यांग ठक्करनं केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दिव्यांग बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. जयेश भाई जोरदार या सिनेमात रणवीर सिंहने गावच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. बोमन इराणी यांनी रणवीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेश भाईच्या पत्नीची भूमिका या सिनेमात साकारली आहे. तसंच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. सिनेमात रणवीर सिंह एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहेत जे आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी कठोर संघर्ष करीत आहेत. बाळाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तो तयार असतो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.